श्रोतेहो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं किंवा आकर्षक कपडे घालणं हे नसतं, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारावर असते. तुम्ही कसं दिसता त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याच्या नजरेमध्ये कसे असता हे जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच श्रोतेहो, स्वर्गापेक्षा जास्त प्रेम हे आपण आपल्या जोडलेल्या माणसावर करायचं. कारण स्वर्ग आहे की नाही हे कोणाला माहिती नाही, परंतु जीवाला जीव देणारी माणसं आपल्या आयुष्यात असणं हे खूप गरजेचं असतंय. म्हणूनच माणसं जोडत राहा, माणसं पेरत राहा, नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढं घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. पैसा, घर, काम यात व्यस्त राहा, वेळेला कोणी येत नसतं, सगळं काही पैसाच बोलत असतो. गुंतवणूक करा पैशांची, कारण पैसाच वेळेवर कामाला येत असतो, बाकीचे सगळे मोह माया असत. असं म्हणतात की नातं सांभाळण्यासाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं, त्यात चुकीचं असं काहीच नसतं, पण कधी कधी त्या एका खोट्यासाठी अनेक वेळा खोटं बोलावं लागतं. तर अशा वेळी परत परत खोटं बोलण्याऐवजी सुरुवातीलाच खरं बोलणं गरजेचं असतं. सुरुवातीचं खरं जरी टोचणारं असलं तरी नातं सांभाळताना परत परत खोटं बोलावं लागणं हे नंतर फार त्रासदायक ठरत असतं. भांडण हे प्रत्येक नात्यात होत असतं आणि ते व्हायलाच पाहिजे. फक्त एवढी काळजी घ्यायची की बोलणं बंद करायचं एक दोन तासांचं असू द्या, एक दोन दिवसांचं नको. स्वतःच्या दुःखाचं प्रदर्शन कधीच करू नका. कोण कुणाचं नसतं या जगात, म्हणून संकटावर पाय देऊन उभं राहा. कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवत असतं. एकमेकांशी फक्त ओढ असायला हवी, वेळ आणि वाट आपोआप मिळत जाते. आयुष्य कळायला आणि आयुष्य धुळीत मिळायला लागणारी गोष्ट म्हणजे प्रेम. असणारा क्षण हा उद्या उगवणाऱ्या क्षणांच्या नादी चिंतित होत असेल तर फेकून द्या त्या उद्याच्या चिंतेला. आवाज हवी अपेक्षा सोडून द्या, मनाची शांतता पुन्हा येईल. खूप चांगलं असणंही चांगलं नसतं. लोक काळजी करतात कि वापर करतात हेच कळत नाही. तिसऱ्या व्यक्तीमुळं संसार मोडत असतो, पण सर्वात जास्त त्रास होतो तो लेकरांना. स्वभावातील गोडीनं आणि जिभेवरील माधुर्यानं माणसं जोडली जात असतात. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीही हरवू शकत नसतं. आयुष्य जगताना असं जगावं की आपल्यामुळं कुणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे. भावा बहिणीनो, आपला भाव लाख गरीब असला तरी गावातून जाताना त्याची मान आपल्यामुळं खाली जाता कामा नये, ती कायम वर असली पाहिजे.
हे कलियुग खूप भयंकर आहे. इथं खोट्याला लवकर मोठं केलं जातं आणि खऱ्यावर मात्र संशय घेतला जातो. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठं व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका. त्याशिवाय सुख नसतं. नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती ही दगडावर कोरलेल्या शिल्पाप्रमाणे अबाधित आणि अजरामर राहते. पैसा, पाणी आणि संपत्तीच्या गर्वात माणूस एकदा अडकला की तो सहजपणे माणुसकी विसरून जातो. कायम पुढच्याला विकत घेतलाय अशा भाषेतच बोलत राहतो, पण त्याच्या एक लक्षात येत नाही, दिवस बदलत असता आणि वेळ सुद्धा बदलत असते, सगळं काही एक सारखं राहत नसतं. कोणताही डॉक्टर तुम्हाला आरोग्यदायी नाही बनवू शकत, कोणताही फिटनेस ट्रेनर तुम्हाला तंदुरुस्त नाही बनवू शकत, कोणताही शिक्षक तुम्हाला इंटेलिजंट नाही बनवू शकत, कोणताही गुरु तुम्हाला यशस्वी नाही बनवू शकत, कोणताही श्रीमंत व्यक्ती तुम्हाला श्रीमंत नाही बनवू शकत. सगळेजण तुम्हाला फक्त सल्ला देऊ शकतात, पण मेहनत ही मात्र तुम्हाला स्वतःलाच घ्यावी लागत असते. फुले दिसायला किती सुंदर असू द्या, त्यांची ओळख ही त्यांच्या सुगंधानच होत असते. त्याचप्रमाणे माणूस कितीही सुंदर किंवा श्रीमंत असू द्या, त्याची ओळख ही त्याच्या स्वभाव आणि वागणुकीवर होत असते. आळसासारखा शत्रू नाही आणि आत्मविश्वासासारखा मित्र नाही. दगडाचं काळीज असणाऱ्या व्यक्तीला किती जरी जीव जोडायचा प्रयत्न केला तरी ते जोडलं जात नसतं. एकदा हव्या असलेल्या गरजा पूर्ण झाल्या की कोणी कोणाचं जीवलग राहत नसत. आपल्या पाठीमाग वाईट तरी बोलतील किंवा आपल्याला सरळ सरळ धोका देऊन तरी मोकळं होतील. आपल्या वाचून कोणाचं अडतं असा विचारही मनात आणू नका. इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकरला बादशाह बनवलं जातं. नियमित दुःख सहन करणारा मोठा असतो, कारण त्यानंच रोजच्या दुःखाची जळ अगदी जळून पाहिलेली असते. बाकीचे फक्त पैशानं मोठे असतात, मनानं नाही. अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थानं ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरले याचा हिशोब नसताना आपण जी वारीमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य. दुसऱ्याला नावं ठेवताना स्वतःची काय लायक आहे नक्की एकदा बघावं. माणसानं लई धुतल्या तांदळागत करू नये. सगळं जाळायचं नसतं, काही गोष्टी पेटत्या ठेवायच्या असतात. जशास तसं वागावं माणसानं, कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नसतो तोपर्यंत त्याला दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा विषय वाटत राहतो.